माध्यमातून माझ्या एम्प्लॉईजच्या माध्यमातून किंवा माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांचे काही तास विकत घेतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे जे काही 10-12 तास मला वापरायचे ते प्लस त्यांचे 10-10 तास असं करून मी ते दिवसाला 60-70-80 तास वापरून काम करतो. दॅट इज कॉल्ड बिझनेस. मग त्या तासांचं आपण जर विचारच करणार नाही तर मग नरकाप्रमाणे आपली अवस्था व्हायची. म्हणून बऱ्याचशा बिझनेसला उत्तर दिखा लागताची कारण ती असतात. आपल्या सोबत जी टीम तयार होते ना त्यांना व्यवस्थित आपण ग्रीट करून चाललं पाहिजे. टीम फार महत्वाची असते. दे आर अवर पिलर्स. नेतृत्व करणं फार सोपं असतं. इंजिन कोणालाही बंद येतं. डबा बांधताना फार कसरत असते. डब्यांना घेऊन नीट चाललं पाहिजे. ही गोष्ट फार महत्वाची. मग अशा सगळ्या उल्लेख केला संजय सरांचा. बॉस तो माणूस ह्या क्षेत्रामध्ये हीच कामं जास्ती जास्त करतो. कारण तुमच्यासारखी माणसं एकत्र येतात. थोड्या वेळेने संध्याकाळी तुम्ही एकमेकांना व्हिजिटिंग कार्ड वगैरे देणार. तुम्ही काय बिझनेस करता शेअर करणार एकमेकांना. एकमेकांचा बिझनेस करणार. कारण मी असं प्रामाणिकपणे मानतो की जो व्यवसाय मी करतो त्या व्यवसायापुरती मला कोणाची गरज नाही. म्हणजे कोणतंही कोणाकडे जायची गरज नाहीये. पण माझा व्यवसाय सोडला तर बाकी सगळ्या व्यवसायांसाठी मी कस्टमर आहे. म्हणजे मला गरज लागणार. कारण मी आज पॉलिसी विकत नाही पण पॉलिसीसाठी मी कस्टमर आहे. मला इमेज किंवा मला फूड बद्दल काहीच नॉलेज नाही ज्या मॅडमना सांगायचं त्यासाठी मी कस्टमर आहे. माझं कन्स्ट्रक्शन किंवा माझं एज्युकेशन त्यासाठी मी मालक आहे. ते मला येतं त्यासाठी मला कोणाकडायची गरज नाहीये. पण ते सोडून बाकी सगळ्या जगातल्या जेवढ्या गोष्टी मी वापरतो सकाळ संध्याकाळपासून त्यासाठी मी कस्टमर आहे. म्हणून हे सगळं एकत्र येणं फार गरजेचं आहे. जास्त डॉक्टरना कितीतरी पेशंट भेटले. ओके दॅट इज अ पॉइंट. मला सगळ्यात शेवटचा विषय परफेक्टली 2 वाजल्यात. बॉस कुठचाही सेमिनार ऐकल्यावरती ओव्हर कॉन्फिडेंट होऊ नका. अति आत्मविश्वास ठेवू नका. सरळ साधा विषय असतो. शेरात 1/2 असतात. त्या त्या वेळेला बिझनेस मध्ये असं फुल प्राईम काही नसतं की मी आज निर्णय घेईन आणि आफ्टर 5 इयर्स ते घडेल. तुम्हाला एव्हरी मोमेंटला तुमच्या त्या निर्णयावर तुमच्या त्या विचारावर आणि स्ट्रॅटेजीवरती विचार करावा लागतो आणि फ्लेक्सिबिलिटी आणावी लागते. अशी आणायला शिका. बिझनेस इज नथिंग बट तुम्ही स्वतःला विकता. हे वाक्य वापरायला खूप वाईट वाटतं पण ते ऍक्च्युअली ट्रू आहे. सत्य वाक्य आहे की तुम्ही स्वतःला विकता. मग हे वाक्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत असं मॅडमनी म्हटलं. तुमचे कपडे, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचे इमेज, तुमचं दिसणं, तुमचं पेहराव, तुमचं बो, सगळं तुमचं टोटल बॉडी लँग्वेज. की काय आहे, वी सेल दिस थिंग्स. आपण प्रोडक्ट कधीच विकत नसतो. मी पावडर जरी बनवली, मी पॉलिसी जरी विकत असेल, मी काहीतरी कुठतरी साबणाची वडी विकतोय, ती वडी बघून कोण घेत नाही, ती मला बघून घेत आहे. सो मी स्वतःला विकतो. बिझनेस करताना तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट होऊ नका. स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःचे विचार जपा. स्वतःला खुश ठेवा. तुम्ही खुश राहाल, तुमचं कुटुंब खुश राहील, तुमची टीम खुश राहील. तुम्हीच अनहॅपी राहाल, तुम्ही निरुत्साही राहाल तर काही फायदा नाही. 24 तास एनर्जी फुल राहायचं, मस्त खुश राहाल. आयुष्य बिंदास जगायचं. अडीअडचणी सगळ्यांना आहेत, त्रास सगळ्यांना आहे. लिहूनच पाठवा देवा देतो आपल्या मागे. हा आला त्रास देऊन टाक 2 किलो, हा आला 4 किलो देऊन टाक. ऍज पर अवर स्ट्रेंथ तुम्ही बिंदास राहायचं. हे सगळं चालू राहतं. खुश राहा, हॅपी राहा. दिलेल्या वेळेबद्दल धन्यवाद. संजय सरांचं पुन्हा एकदा धन्यवाद आणि तुम्हाला सगळ्या ट्रेनरला खूप खूप शुभेच्छा.